पण नाही आहे की सर्वोच्च न्यायालयाला सांगणं पण माझा विश्वास आहे की ह्या गरीब मराठ्यांसाठी आपण शेवटपर्यंत लढायचं हा संपूर्ण आंदोलन हा लढा तुम्ही उभा केलात या आंदोलनाच्या वेळेस एक सगळ्यांच्या मनात प्रश्न असा होता आणि कार्यकर्त्यांच्या देखील आवाज होता की तुम्ही एक स्वतःचा राजकीय पक्ष काढावा खरंच तुम्हाला स्वतःचा राजकीय पक्ष काढायचा आहे का आणि काढणार असाल तर कधी काढणार ने फार अवघड प्रश्न तुम्ही केलाय मी आजपर्यंत माझ्या जीवनात एक पक्ष काढावा त्या हेतून मी केव्हाच काम केलेलं नाही पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर जर द्यायचं म्हटलं तर मी ज्यावेळी दोन हजार सात पासून बाहेर पडलोय या सामाजिक जीवनात पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलाय मी आणि महाराष्ट्र पिंजून काढत असताना दोन हजार सात आणि दोन हजार एकवीस जर पाहिलं तर निश्चित एक वेगळी सामाजिक चळवळ उभा राहिलेली आणि सुद्धा एक चळवळ निर्माण झालेली आहे आता ज्यावेळी चळवळ ही निर्माण झालेली आहे लोकांच्या अपेक्षा सुद्धा वाढलेल्या आहेत शिवाजी महाराजांचा आणि शाहू महाराजांचा वंशज या नात्याने ती जबाबदारीसुद्धा मी स्वीकारायला पाहिजे पण एक दृष्टिकोन ठेवून मी काम करत नाही आहे किंवा एक काहीतरी त्यात हिडन अजेंडा ठेवून काम करत नाही पण येणारी जबाबदारी जी काय काय आपल्या खांद्यावर येईल ती घ्यायची जबाबदारी ही छत्रपतींच्या व्यक्ती जी असायलाच पाहिजे मग ती कसली जबाबदारी असेल पण टू दी पॉईंट हा हा अँगल ठेवून जायचं असं नाही आहे मग तो सामाजिक असेल राजकीय असेल किंवा किंवा सांस्कृतिक असेल पण जी पडेल ती जबाबदारी ती स्वीकारण्याची हे आम्हाला शिकवण आहे जबाबदारीचा अर्थ आम्ही राजकीय पक्ष देखील घेऊ हो शकतो नाही आज मी तो विचार केलेला नाही आहे प्रांजळपणाने सांगायचं म्हटलं तो मी विचार केलेला नाही आहे मला ह्या प्रसंगी एवढंच सांगायचं आहे की कसलीही कुठलीही जबाबदारी जर आपल्या अंगावर पडेल तर मागं पडून चालत नाही लोकांची सेवा अहोरात्र करायचं हे शिवाजी महाराज शाहू महाराजांनी आम्हाला शिकवलं नक्कीच आमचे काही सहकारी देखील तुम्हाला काही प्रश्न विचारणार विलास गेली दशकभर तुम्ही महाराष्ट्र पिंजून काढताय या सगळ्या काळामध्ये तुमच्यावर अनेक प्रसंग आले अनेक गोष्टी तुम्ही सामोरं गेलात या सगळ्यामध्ये पण परवा बीडमध्ये तुम्ही असं एक स्टेटमेंट केलं की ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला हवी असतील तर ते तुम्ही एकतर मुख्यमंत्री किंवा उप उपमुख्यमंत्र्यांना विचारा किंवा मग मला मुख्यमंत्री करा आज महाराष्ट्राच्या समोरच्या अनेक प्रश्नांचं उत्तर उद्या संभाजीराजे मुख्यमंत्री झाल्यानंतर मिळेल का नाही जसं मी म्हटलं की जी काय जबाबदारी आपल्यावर पडेल ती आपण जबाबदारी घ्यायला पाहिलं आता बीडमध्ये असा प्रश्न त्यांनी विचारला की ज्याचं उत्तर आत्ताचे मुख्यमंत्री सुद्धा आणि पूर्वीचे मुख्यमंत्री सुद्धा हे कोणी देऊ शकत नव्हतं ते म्हणजे ओबीसीच्या कनेक्टेड होतं आणि तो विषय जास्त आणि वाढू नये म्हणून म्हणून ते कनेक्टेड माझं ते वाक्य होतं की मला ती जबाबदारी द्या आणि मग आपण बघू सॉल्व्ह करता येईल पण चर्चा अशी रंगली की महाराजांची सुप्त इच्छा निमित्तानं समोर आली आहे का महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होणे नाही मी सांगितल्याप्रमाणे ती इच्छा असणे आणि इच्छा प्रॅक्टिकल होण्यामध्ये हा फरक आहे मी साधारण सरळ सामान्य त्या गा व्यक्तीमत्व आहे माझं लोकांसाठी काम करत राहणे लोकांसाठी ज्या घरात जन्म आपला झाला आहे ती आलेली संधी ही सुवर्णसंधी कशी करायची उद्या अनेक वर्षानंतर कोणीतरी म्हटलं की शिवाजी महाराजांचा आणि शाहू महाराजांचा वंशज खऱ्या अर्थाने पाच सुद्धा किंवा एक टक्का सुद्धा त्यांनी शिवाजी महाराज शाहू महाराज सारखं का काम केलं हे म्हटलं तरी भरपूर आहे <laughs> म्हणून ठीक आहे वेट अँड वॉच आपण काम करत महाराज मा, ज्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातल्या एका वाक्याचा तुम्ही उल्लेख केला मराठा समाज हा मागासलेला नाही तर तो पुढारलेला आहे तो डॉमिनेटिंग आहे याचं कारण राज्याच्या राजकारणात असलेलं मराठा समाजाचं प्रतिनिधित्व मात्र हे प्रतिनिधित्व इतकं असताना सुद्धा मराठा समाजाला आपल्या न्याय हक्कांसाठी झगडावं लागतंय रस्त्यावर उतरावं लागतंय ही शर्मेची बाब वाटते का एक मुद्दा आणि दुसरा मुद्दा आज सगळ्याच पक्षांमध्ये मराठा समाजाचे नेते आहेत पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत मात्र मराठा आरक्षणासाठी ते